मित्रांनो, दहावी विज्ञान मराठी माध्यम भाग दोन पाठ क्रमांक एक अनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा बघत असताना आज या धड्यातला शेवटचा भाग मानवी उत्क्रांती कशी झाली बघणार आहोत। हा शेवटचा भाग या धड्यातला अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। मानवी उत्क्रांति स्पष्ट करा, मानवी उत्क्रांति का इतिहास लिहा, अशा वेगवेगळ्या पद्धतीने विचारल्यानंतर 13 पॉइंट आहेत। हे मी काही बोर्डावर शॉर्टकट पॉइंट लिहिलेले आहेत, ह्याच्यावरून आपल्याला पूर्ण पॉइंट पाठ करायला सोपे जाणार आहे। म्हणून अशा 13 पॉइंटची माहिती मी आज तुम्हाला इथे सांगणार आहे, ज्याच्यामध्ये हा धडा आज इथे संपेल। आणि या धड्याची परीक्षा रविवार दिनांक 21 जून रोजी होईल। या धड्याच्या नोट्स वगैरे सगळे तुम्हाला घरपोच देण्यात आलेले आहेत, त्यामुळे अजून 7-8 दिवस आहेत, चांगल्या पद्धतीने तयारी करा। 21 जूनच्या रविवारी तुम्हाला या धड्यावर विज्ञानच्या परीक्षा द्यायची आहे, येते लक्षात सगळ्यांच्या। तर आता आपण मानवी उत्क्रांतीचा इतिहास बघू। 13 पॉइंट आहेत बोर्डावर, शॉर्टकट मध्ये काय पॉइंट आहेत बघा। 7 कोटी वर्षापूर्वी म्हणजे आजपासून 7 कोटी वर्षापूर्वी, पुन्हा 4 कोटी वर्षापूर्वी, 2 कोटी 50 लाख वर्षापूर्वी, 2 कोटी वर्षापूर्वी, 40 लाख वर्षापूर्वी, 20 लाख वर्षापूर्वी, 15 लाख वर्षापूर्वी, 1 लाख वर्षापूर्वी, 50 हजार वर्षापूर्वी, 10 हजार वर्षापूर्वी, 5 हजार वर्षापूर्वी, 400 वर्षापूर्वी आणि 200 वर्षापूर्वी मानवाच्या उत्क्रांतीचे हे टप्पे दिलेले आहेत तुमच्या पुस्तकामध्ये। याला मी थोडंसं प्रत्येक वर्षानुसार मी त्याला पॉइंट तयार केलेले आहेत, 13 पॉइंट झालेले आहेत। त्या 13 पॉइंटमधून एक एक पॉइंट आता आपण समजून घेऊ, बरोबर। काय आहेत बघा, पहिला पॉइंट काय आहे बघा, पहिला पॉइंट आहे का, सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी। किती वर्ष आजपासून? 7 कोटी वर्ष माग। सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर सारखे प्राणी नष्ट पावले व माकडा सारख्या दिसणाऱ्या व आत्ताच्या लेमूर सारखे दिसणाऱ्या प्राणी अस्तित्वात आले। हा झाला तुमचा पहिला पॉइंट। काय आहे पहिला पॉइंट? सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर सारखे प्राणी नष्ट झाले, नाहीसे झाले, माकडा सारखे दिसणारे व आत्ताच्या लेमूर सारखे दिसणारे प्राणी अस्तित्वात आले। दुसरा पॉइंट बघा, 4 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांचा म्हणजे मानवासारखे दिसणाऱ्या प्राण्यांचा शेपट्या नाहीशा झाल्या। काय झालं महत्त्वाचा मुद्दा? 4 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश्य प्राण्यांच्या शेपट्या ज्या होत्या अगोदर त्या नाहीशा झाल्या। हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली, हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली आणि कालांतराने सुरुवातीस ऍप सारखे दिसणारे प्राणी गिबन, ओरांग व त्या व उटान यामध्ये त्याचे रूपांतर झाले। म्हणजे 4 कोटी वर्षापूर्वी खूप मोठा बदल घडला। कोणता? मानव सदृश्य म्हणजे मानवासारखे दिसणारे आपले पहिलेचे पूर्वज आपले,
मानव सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली, सुरुवातीस एप सारखे दिसणारे हे प्राणी ओरँग उटान बरोबर या प्राण्यामध्ये त्याचं रूपांतर झालं। दोन पॉइंट सांगितलं मी, कोणते? 7 कोटी वर्षापूर्वीचा एक पॉइंट आणि 4 कोटी वर्षापूर्वीचा एक पॉइंट। 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर सारखे प्राणी नाहीसे झाले बरोबर, माकडासारखे दिसणारे व आत्ताच्या लेमूर सारखे दिसणाऱ्या प्राणी अस्तित्वात आले। नंबर दोन, 4 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली व ॲप सारखे दिसणाऱ्या प्राण्यांचे ओरँग गिबन व उटान या प्राण्यांमध्ये रूपांतर झाले, असे दोन पॉइंट झाले। तिसरा पॉइंट, सुमारे 2 कोटी 50 लाख म्हणजे 2.5 कोटी वर्षापूर्वी म्हणा, सुमारे 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील चिंपांझी व गोरिला उदयास आले। काय तिसरा पॉइंट? 2.5 कोटी वर्षापूर्वी म्हणा किंवा 2.56 कोटी वर्षापूर्वी म्हणा, आफ्रिकेतील चिंपांझी व गोरिला उदयास आले। कळते? चौथा पॉइंट, पाचवा पॉइंट बघा, चौथा पॉइंट बघा, 2 कोटी वर्षापूर्वी हाताचा वापर करणारे व ताट उभा राहणारे मानव सदृश प्राणी अस्तित्वात आले। काय झालं? चौथा पॉइंट, 2 कोटी वर्षापूर्वी हाताचा वापर करणारे व ताट उभे राहणारे प्राणी अस्तित्वात आले, असे मी आता 4 पॉइंट सांगितले तुम्हाला। 7 कोटी वर्षापूर्वी डायनासोर नाहीसे झाले, माकडासारखे व आत्ताच्या लेमूरसारखे दिसणारे प्राणी अस्तित्वात आले। 4 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली व आत्ताचे ॲपसारखे दिसणारे प्राणी ओरँग उटान व गिबनमध्ये रूपांतर झाले। तिसरा पॉइंट होता, 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील चिंपांझी व गोरिला अस्तित्वात आले। चौथा पॉइंट होता, 2 कोटी वर्षापूर्वी हाताचा वापर करणारे व ताट उभे राहणारे प्राणी अस्तित्वात आले। पाचवा पॉइंट बघा, 40 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत रामा पिथिकस हा अतिशय हुशार मानव सदृश प्राणी अस्तित्वात आला। काय पाचवा पॉइंट मध्ये? 40 लाख वर्षापूर्वी आफ्रिकेत रामा पिथिकस हा अतिशय हुशार मानव सदृश प्राणी अस्तित्वात आला। सहावा पॉइंट आहे, 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांचे रूपांतर मानव प्रजातीत झाले। मानव सदृश प्राणी म्हणजे मानवासारखे दिसणारे प्राणी, याचं रूपांतर मानव सदृश प्राण्यांचे रूपांतर मानव प्रजातीत, म्हणजे मानव ही एक वेगळी जात आहे। जात म्हणजे जाती उद्भव मध्ये आपण बघितलेलं आहे। मानव सदृश प्राण्यांचे रूपांतर मानव प्रजातीत झाले, कधी?
सव्वा पॉइंट काय, 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांचे रूपांतर मानव प्रजातीमध्ये झाले. 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला व आशिया खंडातील चीन व इंडोनेशियामध्ये याचा वावर असावा. काय, 15 लाख वर्षापूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला व यांचा वावर आशिया खंडातील चीन व इंडोनेशियामध्ये असावा. 1 लाख वर्षापूर्वी मानवाचा मेंदू मोठा होऊन काय, 1 लाख वर्षापूर्वी मानवाचा मेंदू मोठा होऊन मानवाने अग्नीचा शोध लागला. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण अग्नीचा शोध लागल्यामुळं मानव हे पुन्हा अन्न वगैरे शिजवून खायला लागले. 1 लाख वर्षापूर्वी मेंदू मोठा झाला व मानवाने अग्नीचा शोध लावला. हा तुमचा 8वा पॉइंट आहे. बघा, नववा पॉइंट काय, बघा, 50,000 वर्षापूर्वी मानवाच्या मेंदूचा विकास होऊन मानव शेती करू लागला व तो निअंडरथॉल बुद्धिमान मानव म्हणून ओळखू लागला. काय सांगा, 50,000 वर्षापूर्वी मानवाच्या मेंदूचा विकास होऊन शेती करू लागला व बुद्धिमान मानव निअंडरथॉल म्हणून उदयास आला. निअंडरथॉल हा बुद्धिमान मानव म्हणून उदयास आला. 10,000 वर्षापूर्वी मानव हा शेती करू लागला, जनावरांचे कळप तयार करू लागला आणि वसाहती बसवू लागला. गावं तयार होऊ लागले, शेती करू लागला. शेतीमध्ये जनावरांची गरज आहे म्हणून जनावरांचे कळप तयार करू लागला. काय आहे 10व्या पॉइंटमध्ये, 10,000 वर्षापूर्वी मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बसवू लागला, तसेच वसाहती बसवू लागला, म्हणजे राहण्यासाठी घर. मग सगळेजण मिळून एकत्र राहायचं, त्याला गाव म्हणतो आज आपण. ही सुरुवात झाली 10,000 वर्षापूर्वी. 11वा पॉइंट आहे, 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कला अस्तित्वात आली आणि इतिहासाची सुरुवात झाली, कारण तिथं लिहून ठेवलंय म्हणून आज इतिहास आहे. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कला अस्तित्वात आली आणि इतिहासाची सुरुवात झाली. 12वा पॉइंट आहे, 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्रांचा उदय झाला, विज्ञान आलं. सुमारे 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्राचा विकास झाला. आणि 13वा पॉइंट आहे, सुमारे 200 वर्षापूर्वी आजपासून औद्योगिकरणाला सुरुवात झाली. शेवटचे 4 पॉइंट आहे का, 10वा पॉइंट काय, सुमारे 10,000 वर्षापूर्वी मानव शेती करू लागला, शेतीमध्ये जनावरांचे कळप बसवू लागला व तसेच वसाहती निर्माण होऊ लागल्या. 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची कला अस्तित्वात आली आणि तिथूनच इतिहास सुरुवात झाला. सुमारे 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्र उदयास आले, म्हणजे विज्ञानाचे उदयास आले. आणि शेवटचा पॉइंट, 200 वर्षापूर्वी औद्योगिकरणाला सुरुवात झाली. आता मी सगळं एकदा व्यवस्थित रिपीट करतो, ऐका. मानवाची उत्क्रांती, परत एकदा रिपीट करायला लागलोय, तुम्ही लिहून घेतलेलं कुठं चुकलंय का बघा, नसेल तर परत एकदा लिहून घ्या व्यवस्थित, ऐका.
सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासूर नाहीसे झाले व माकडा सारखे दिसणारे व आत्ताच्या लेमूर सारखे दिसणारे प्राणी अस्तित्वात आले. दुसरा पॉइंट, 4 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या, हाताच्या पंजामध्ये सुधारणा झाली व एप हे गिबन ओरँग व उटांमध्ये रूपांतर झाले यांचे. तिसरा पॉइंट आहे, 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये चिंपांझी व गोरिला उदयास आले. चौथा पॉइंट आहे, 2 कोटी वर्षापूर्वी मानव सदृश प्राणी हाताचा वापर करू लागले व ताट उभा राहू लागले. येते लक्षात सगळ्यांच्या हे 4 पॉइंट. पाचवा पॉइंट, 40 लाख वर्षापूर्वी रामापिथिकस हा अत्यंत हुशार मानव सदृश प्राणी अस्तित्वात आला. सहावा पॉइंट, सुमारे 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्यांचे रूपांतर मानव प्रजातीमध्ये झाले. सातवा पॉइंट आहे, 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणाऱ्या मानवाचा विकास झाला व यांचा वावर आशिया खंडातील चीन व इंडोनेशियामध्ये असावा. त्याच्यानंतर 8वा पॉइंट आहे, 1 लाख वर्षापूर्वी मानवाचा मेंदू थोडा मोठा झाला आणि त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा अग्नीचा शोध लागला. 50 हजार वर्षापूर्वी मानवाच्या मेंदूचा विकास होऊन मानव शेती करू लागला आणि नियंडरथॉल हा बुद्धिमान मानव म्हणून विकसित झाला. 10 हजार वर्षापूर्वी मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बसवू लागला आणि वसाहती निर्माण करू लागला. 11वा पॉइंट, सुमारे 5 हजार वर्षापूर्वी लिहिण्याची कला अस्तित्वात आली आणि तेथूनच इतिहासाचा उगम झाला, इतिहासाची सुरुवात झाली. 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्र उदयास आले. सुमारे 200 वर्षापूर्वी औद्योगिकरण उदयास आले. असा हा अत्यंत महत्वाचा, रिपीट 2-3 वेळेस व्हिडिओ बघा, 13 पॉइंट लिहून घ्या. असं नाही लिहून घेऊ नका, हे शॉर्टकट पॉइंट आहे, इथे पाठ करायला सोपं जावं म्हणून नाहीत. ह्याचं पूर्ण वाक्य मी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, तेवढंच ऐकायचं, पॉज करायचं, लिहून घ्यायचं. म्हणजे आता मी इथं एवढंच लिहिलंय, तर इथं काय सांगा बरं. 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले, माकडासारखे दिसणारे व आत्ताच्या लेमूर सारखे दिसणाऱ्या प्राणी अस्तित्वात आले. एवढं मोठं वाक्य लिहा, हे शॉर्टकट आहे उगस समजण्यासाठी. आलं लक्षात? तर ते पॉइंट लिहिल्यानंतर हे शॉर्टकट पॉइंट भी तुमच्याकडे असू द्या, हे सगळे व्यवस्थित लिहून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, भाग 2 चा पाठ क्रमांक 1 अनुवंशिकता व उत्क्रांती हा धडा या ठिकाणी संपलेला आहे. आता आपण भाग 1 चा पहिला गुरुत्वाकर्षण हा धडा बघणार आहोत. मुद्दाम आपण काय केलं, मूलद्रव्याचे वर्गीकरण म्हणजे केमिस्ट्रीचा चॅप्टर बघितला. हा आत्ता बघितलेला अनुवंशिकता आणि उत्क्रांती म्हणजे बायोलॉजी आहे. आता आपण गुरुत्वाकर्षण बघणार आहोत म्हणजे फिजिक्सचा धडा बघणार आहोत. तर नंतरच्या ह्याच्यामध्ये ह्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला घरपोच पोचलेल्या आहेत. अजून 8-9 दिवस शिल्लक आहेत. त्या नोट्समध्ये कसा प्रश्न विचारला जातो
आणि कसं उत्तर लिहिलं जातं सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे, तर चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. आणि येत्या 21 तारखेला रविवारी आपण विज्ञानची परीक्षा घेणार आहोत आणि आता ह्याच्यानंतर आपण नवीन धडा सुरुवात करणार आहोत. तर आपण आज इथेच थांबू. ओके, धन्यवाद.